सोल्युशन मास्टर पुस्तकावर कोणीतरी विचारलं की सर तिसरा प्रश्न सांगा ना जो खूपच पॉप्युलर आहे. खूपच सिंपल आहे प्रश्न. व्हाय कांट नोबेल प्राईज बी अवॉर्डेड ओनली इफ देअर इज अ टोटल इरॅडिकेशन ऑफ चाइल्ड लेबर इज देअर. म्हणजे काय की मुलांच्या छोट्या मुलांच्या बाबतीत त्यांचं जे ज्यांना मजुरी बालमजुरी करायला लावतात त्यांना पळवून नेतात त्यांच्यावर अत्याचार करतात या सगळ्या गोष्टी नष्ट केल्यावर नोबेल प्राईज का दिला नाही जात. ते पण या पण गोष्टी कंटिन्यू करतायत चाइल्ड लेबर बालमजुरी वगैरे वगैरे बालविवाह या सगळ्या गोष्टी कंटिन्यू होतात आणि इकडे नोबेल प्राईज पण दिल्या जात आहे. तर या वाईट गोष्टी नष्ट करून आणि फक्त या पॉझिटिव्ह मार्गावर चाललं आणि त्यानंतर नोबेल प्राईज दिलं तर काय हरकत आहे. नाही तर असं होतं आहे की पूर्ण मानवजात अशी मागे बसलेली आहे ती बघते की हे पण कंटिन्यू होत आहे हे पण कंटिन्यू होत आहे. आणि काही जण असतात की आता पूर्ण मानवजात बसले इथे एका पॉईंटवर असतात की जे दोन्ही गोष्टी खेळतात. तर हे ही पूर्ण साईड नष्ट करून या पूर्ण साईडवर चालायला पाहिजे असं का होऊ शकत नाही. आणि असं झाल्यावरच ती जी व्यक्ती करेल तिला नोबेल प्राईज का नाही देण्यात येत. असं का बरं आहे की या टिपिंग पॉईंटवरचे लोक आहेत ते हे पण डिसाईड करतात की चाइल्ड लेबर कंटिन्यू व्हायला पाहिजे आणि ते नोबेल प्राईज कोणाला द्यायचं ते पण डिसाईड करतात. असं का व्हावं. सिंपल इतका सरळ प्रश्न आहे तो ज्यात सगळं उत्तर पण दडलेलं आहे. आणि हा प्रश्न मी ओपनली वर्ल्ड बँक वेबसाईटवर कमीत कमी 7 ते 8 वेळा विचारलेला आहे. देवाच्या कृपेने हे देवाचंच कार्य असं समजून आपण करावं. आणि म्हणूनच 201 मिलियन म्हणजे 20 कोटी 1 लाख लोक वाचत आहेत 198 देशांमध्ये. त्याचं कारण ते आहे. चला आपण यावर काम करूया. नाही तर काय होईल की आपण चंद्रावर मंगळावर पण चाललो जाऊ पण तिथलंसुद्धा तसंच वातावरण नष्ट करणार पुढे जाऊन पुढे तिथे पण नष्ट करणार मग आपली गती म्हणजे डायनासोर सारखी होऊन जाईल. तर आपण आपलं इव्होल्युशन व्हायला पाहिजे उत्क्रांती व्हायला पाहिजे ना की निच्चांकाला नाही जायला पाहिजे आपण उच्चांकालाच मानवजातीने जायला पाहिजे. बस असंच या दृष्टीनेच हे सगळे प्रयत्न आहेत. धन्यवाद.